माझे यूट्यूब चॅनल मनोज पाटील सर पी व्ही एम अर्थशास्त्र या यूट्यूब चॅनेलला भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांना विद सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती पोचवा आणि लाईक करा थँक्यू फ्रेंड्स आता आपण आपल्या इकॉनॉमिक्सच्या लेसन टू उपयोगिता विश्लेषण म्हणजेच युटिलिटी अॅनालिसिस या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण या दुसऱ्या प्रकरणामध्ये यु युटिलिटी ॲनालिसिस या दुसऱ्या प्रकरणामध्ये आज आपण अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा असा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत शिकणार आहोत अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत नियम हा सिद्धांत अर्थशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी याला डी एम यू थेरी असं देखील म्हणतात घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत असल्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातनं किंवा वार्षिक परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किंवा आणखी दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनातनं हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत तुम्ही चांगला समजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तर मग आज आपण हा सिद्धांत समजून घेऊ बघा घटत्या सीमांत उपयोगितेचा हा सिद्धांत सुरुवातीला प्राध्यापक गौसेन या अर्थशास्त्रज्ञाने मांडला गौसेन यांनी हा सिद्धांत उपभोक्त्याच्या वर्तनाच्या संदर्भातला अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे उपभोगासंबंधी गॉसेनचा पहिला नियम असं त्याला म्हटलं जात होतं परंतु गौसेनला या सिद्धांताची सैद्धांतिक मांडणी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करता आली नाही त्यामुळे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वदमध्ये ग्रंथ प्रकाशित केला अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मार्शल यांनी हा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सविस्तरपणे मांडला आणि म्हणून मग हा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांच्या नावाने ओळखला जातो हा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या नावाने ओळखला जातो बघा तुमच्या समोर दिसतंय घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जरी गोसेंचा सुरुवातीने मांडलेला असला तरी डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी याला सैद्धांतिक पातळीवर आणलं सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करून दिलं म्हणून हा डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या नावाने ओळखला जातो म्हणून हाच घटत्या सीमांत उपयोगीचा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांचा सिद्धांत आहे अर्थशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा असा हा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांच्या नावाने ओळखला जातो आहे आणि आता तो आपण शिकणार आहोत द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सांगताना त्या पुस्तकामध्ये सविस्तर मांडलाय त्यांच्या ग्रंथामध्ये की हा सिद्धांत उपभोगा उपभोक्त्याच्या उपभोगाच्या संदर्भातलं वर्तन स्पष्ट करतो उपभोगाचं वर्तन स्पष्ट करणारा उपभोक्त्याचं वर्तन स्पष्ट करणारा अत्यंत महत्त्वाचा असा हा नियम डॉक्टर मार्शल यांनी मांडला मार्शल यांच्या मते कोणताही उपभोक्ता एखाद्या वस्तूचं सेवन करतो तेव्हा तो एकाच नगाचं सेवन करत नाही तर एकापेक्षा जास्त मग दोन नगांचं तीन नगांचं चार नगांचं पाच सहा अशा एकापेक्षा जास्तच्या नगांचं सेवन करतो मग जेव्हा उपभोक्ता एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचं सेवन करतो उपभोग घेतो तेव्हा त्या प्रत्येक नगापासनं त्याला जी उपयोगिता मिळते ती म्हणजे सीमांत उपयोगिता आपण आधी शिकलो आहे सीमांत उपयोगिता प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता मग ही सीमांत उपयोगिता वेगवेगळ्या नगांपासून वेगवेगळी मिळते ती कशी मिळते आणि ती कशा पद्धतीने कमी होत जाते घटत जाते ते या सिद्धांतामध्ये सांगितले आहे तर आपण या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये उपयोगिता कशा पद्धतीने कमी होत जाते आणि ती कशा पद्धतीने मिळते ते या ठिकाणी पाहणार आहोत या डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची व्याख्या आपण पाहूया बघा याच्या आधी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जेव्हा शिकलो तेव्हा प्रत्येक सिद्धांतामध्ये गृहिते असणार आहेत किंवा प्रत्येक विश्लेषण हे गृहितांवर आधारलेलं असणार आहे असं एक वैशिष्ट्य आपण शिकलो गृहितांचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण गृहितांचा आधार घेतं त्यामुळे प्रत्येक विश्लेषणामध्ये इतर परिस्थिती कायम असताना अशी ओढ म्हटली जाणार आहे असं मी त्यावेळी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तुम्हाला आठवत असेल नसेल आठवत तर एकदा तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि वैशिष्ट्ये यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहा तिथे तुम्हाला लक्षात येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण हे गृहितांवर आधारित असते मग बघा मित्रांनो सिद्धांताची व्याख्या लिहिताना सुरुवातीची ओढ आहे इतर परिस्थिती कायम असताना बघा ही ओढ आहे सिटरस पॅरेबस म्हणजे काय अदर थिंग्स रिमेनिंग द सेम मग सिद्धांताची व्याख्या असं सांगते की इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारे मिळणारी अधिकची उपयोगिता मिळणारे समाधान ही क्रमशः कमी कमी होत जाते घटत जाते विद्यार्थी मित्रांनो सिद्धांताची व्याख्या नीट लक्षात घ्या आणि तुम्ही पाठ करून टाका ही व्याख्या तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिली पाहिजे घटत्या सीमांत उपयोगिता या सिद्धांताची व्याख्या मी पुन्हा एकदा सांगतो इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या वस्तूच्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारी अधिकची उपयोगिता जादाची उपयोगिता ही क्रमशः कमी कमी होत जाते या सिद्धांताच्या व्याख्येवरनं आपल्या असं लक्षात येत आहे की कोणताही उपभोक्ता जेव्हा एखाद्या वस्तूच्या अधिकच्या नगांचं सेवन करतो तेव्हा त्या उपभोक्त्याला त्या वस्तूचं सेवन करताना जसजसा उपभोग वाढत जातो तसतसंच त्या वस्तूपासनं मिळणारं समाधान म्हणजे त्या वस्तूपासनं मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते म्हणजे घटत जाते कारण असं की कोणत्याही उपभोक्त्याला एखाद्या वस्तूचं सेवन जेव्हा तो करतो तेव्हा सुरुवातीला त्या वस्तूबद्दल एक्साइटमेंट असते त्या वस्तूबद्दल अप्रूप वाटतं त्या वस्तूचं महत्त्व त्याला जास्त वाटतं कारण त्या वस्तूची गरज त्याला असते आणि गरजेची तीव्रता सुरुवातीला अधिक असते त्यामुळे सुरुवातीला अधिक समाधान वाटतं अधिक उपयोगिता मिळते परंतु जसजसं सेवन वाढत जातं पहिला नग घेतला दुसरा नग घेतला तिसरा नग घेतला असं जसजसं उपभोग वाढत जातो किंवा सेवन वाढत जातं तस, तस त्या उपभोग त्या प्रत्येक नगाच्या सेवनापासून मिळणारी उपयोगिता म्हणजे समाधान हे कमी कमी होत जाते असं या सिद्धांताच्या व्याख्यवर्ण आपल्या लक्षात येत आहे आणि म्हणून सिद्धांताची व्याख्या तुम्ही एकदा लक्षात घ्या पुन्हा इतर परिस्थिती कायम असताना मनुष्याजवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारी अधिकची जादाची उपयोगिता ही क्रमशः कमी कमी होत जाते असं हा सिद्धांत सांगतो आणि म्हणून मग डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी या सिद्धांतामध्ये या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या या प्रस्तावनेवरनं व्याख्येवरनं उपयोगिता कशी कमी होत जाते हे आपल्या लक्षात आलेलं आहे आता ह्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या संदर्भातलं महत्त्वाचं म्हणजे हा सिद्धांत आपण पत्रक आलेख आणि गृहितांवरनं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया या पुढे मी तुम्हाला पत्रक आणि आलेख वरना, 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 हे दाखवतो आणि त्या पत्रकावरनं आलेखावरनं तक्त्यावरनं तुम्हाला सिद्धांत अधिकचा समजेल आणि मग गृहितांवरनं देखील हा सिद्धांत आपल्या चांगल्या लक्षात येईल हे बघा विद्यार्थी मित्रांनो हा तक्ता पत्रक तुमच्या समोर आहे या पत्रकामध्ये दोन कॉलम दोन रकाने आपण केलेले आहेत पहिला रकान आहे एक वस्तूची नगसंख्या आणि दुसरा रकान आहे त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता एखाद्या वस्तूचे सात नग उपभोगायला उपभोगत्याने घेतले आहेत आणि त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही मात्रामध्ये मोजली जाते मात्रामध्ये उपयोगिता मिळते असं धरलं आहे तर कशा पद्धतीने नगांचा उपभोग होतो आणि उपयोगिता कशी मिळते ते या समोरच्या पत्रकावरून आपल्या लक्षात येईल बघा उपभोक्त्याने समजा पहिला नग जेव्हा तो घेतो तेव्हा त्याला त्या पहिल्या नगाच्या सेवनापासून दहा मात्रा इतकी उपयोगिता मिळते सुरुवातीला अधिक उपयोगिता मिळते असं आपण व्याख्येमध्ये म्हटलं त्यानंतर लगेच तो सातत्याने दुसरा नग उपभोगतो पहिला नग संपला की लगेच दुसरा नग त्याने घेतला त्या दुसऱ्या नगापासनं त्याला आठ मात्रा उपयोगिता मिळते बघा आधीच्या नगापासून आता दुसऱ्या नगाच्या वेळी उपयोगिता कमी झाली आहे आणखी लगेच त्याने दोन नग खाऊन झाले समजा एखादा आंबा किंवा सफरचंद त्याने खायला घेतलं पहिला नग घेतला दहा मात्रा उपयोगिता मिळाली लगेच दुसरा नग खायला घेतला दुसरा नग खाऊन गेला आता आठ मात्रा उपयोगिता मिळाली आणखी लगेच त्याने तिसरा नग खायला घेतला उपभोगायला घेतला आता त्याला सहा मात्रा उपयोगिता मिळते आणखी त्याला चौथा नग दिला त्याला आता चारच मात्रा उपयोगिता मिळते लगेच आणखी पाचवा नग दिला आता त्याला दोनच मात्रा उपयोगिता मिळणार आणि आता त्याला पुन्हा सहावा नग दिला तर सहाव्या नगापासनं त्याला शून्य मात्रा उपयोगिता मिळते म्हणजे सहाव्या नगापासनं त्याला उपयोगिता मिळत नाही पण तरी खूप आग्रह झाला आणि त्याने सातवा नग पुढचा नग उपभोगायला घेतला तर ऋण दोन मात्रा उपयोगिता मिळते म्हणजे ही ऋण दोन उपयोगिता ही असमाधानाची पातळी दर्शवते आणि असमाधान म्हणजे वेदना त्रास म्हणून कोणताही उपभोक्ता असमाधान करून घेत नाही परंतु आपल्या या उदाहरणामध्ये आपण घेतलं आहे की जर जास्तच्या नगांचं सेवन केलं तर असमाधान त्याला होऊ शकतं म्हणून सातवा नग जो आहे तो ऋण दोन मात्रा इथे आपल्याला उपयोगिता दाखवतो या पत्रकावरनं तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की पहिला नग दुसरा नग तिसरा नग चौथा नग असं एखाद्या वस्तूची नगसंख्या जसजसा उपभोग वाढतो नगांचं सेवन जसजसं वाढत जातं तसतशी त्याला मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते या पत्रकावरून दिसतंय दहा मात्रा आठ मात्रा सहा मात्रा चार मात्रा जसजसे नग वाढत जातात तसतशी मात्रामध्ये मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते आणि एक वेळ अशी येते की तो उपभोक्ता त्या वस्तूच्या नगांचं सेवन थांबवतो त्याला शून्य मात्रा उपयोगिता मिळते आणि तो आता मला नको आता पुरे असं म्हणतो आणि म्हणजेच मग त्याला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही शून्य होते म्हणजे उपयोगिता था मिळणे थांबते असं या पत्रकावरनं आपल्याला दिसतंय आणि म्हणून मग सिद्धांतामध्ये सांगितल्याप्रमाणे हे खरं ठरतं आहे की कोणत्याही वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ झाली असता त्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारी अधिकची उपयोगिता ही क्रमशः कमी कमी होत जाते घटत जाते हे आपल्याला या पत्रकावरनं दिसतंय हेच जे पत्रकामध्ये दाखवलेलं आहे व्याख्यामध्ये जे सांगितलं आहे ते आपल्याला चार्टमध्ये सुद्धा दाखवता येणार आहे आलेखामध्ये सुद्धा दाखवता येणार आहे बघा आलेख तुमच्या समोर आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जो वक्र आहे तो कसा असतो या वक्राचा आलेख तुमच्या समोर आहे मी जरा त्याला आणखी मोठं करतो आता तो बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल बघा उभा आणि आडवा असे दोन अक्ष घेतले आहेत उभा म्हणजे य अक्ष आणि आडवा म्हणजे क्ष अक्ष वाय अँड एक्स ॲक्सेस उभ्या अक्षावर आपण सीमांत उपयोगिता घेतो आणि आडव्या अक्षावर वस्तूचे नग घेतलेले आहेत मग बघा आडव्या अक्षावर जसजसं आपण शून्यापासून उजवीकडे जाणार तसतसे नग वाढत जातात एक दोन तीन चार पाच सहा सात असे सा, नग आपण आडव्या अक्षा अक्ष अक्षावर घेतले आहेत आणि शून्यापासून जसजसं आपण वर जाणार तसे दोन चार सहा आठ दहा अशी सीमांत उपयोगिताचे अंक वाढत जातात मग या आलेखामध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पहिला नग घेतला तेव्हा पहिल्या नगाच्या वेळी दहा मात्रा एवढी सीमांत उपयोगिता मिळाली जेव्हा त्याने उपभोक्त्याने दुसऱ्या नगाचं सेवन केलं तेव्हा दुसऱ्या नगापासनं त्याला आठ मात्रा इतकी सीमांत उपयोगिता मिळाली बघा पहिला आणि दहा एक आणि दहा यांच्या समोर एक पॉइंट घेतला दोन आणि आठ यांच्यासमोर एक पॉईंट घेतला समजा त्याने आणखी तिसरा नग सेवन केला या तिसऱ्या नगाच्या वेळी त्याला सहा मात्रा उपयोगिता मिळते म्हणून मग तीन आणि सहाच्या समोर एक पॉइंट घेतला आणखी उपभोगत्याने चौथा नग उपभोगला तर चौथ्या नगापासनं त्याला चार मात्रा उपयोगिता मिळते म्हणून मग चार आणि चारच्या समोर एक पॉइंट घेतला आणखी पाचव्या नग उपभोगाला घेतला तर पाचव्या नगापासनं त्याला दोन इतकी नगा मात्रा इतकी उपयोगिता मिळते सहाव्या नगाच्या उपभोगाच्या वेळी मात्र त्याला शून्य उपयोगिता मिळते म्हणून मग ही शून्य उपयोगिता आडव्या अक्ष अक्षावर इथे दाखवलेली आहे मग ही तुमच्या समोर दिसते की शून्य मात्रा उपयोगिता त्याला मिळते ही शून्य मात्रा उपयोगिता सहाव्या नगाच्या वेळी आडव्या अक्षावर दाखवलेली आहे सातवा नग समजा त्याने आग्रा खातर उपभोगायचं ठरवलं तर सातव्या नगापासनं त्याला ऋण दोन इतकी सीमांत उपयोगिता मिळते विद्यार्थी मित्रांनो ही ऋण दोन म्हणजे असमाधानाची पातळी वेदनेची त्रासाची पातळी आहे आणि म्हणून मग त्याला असमाधान मिळेल म्हणजे ऋण दोन मात्र उपयोगिता मिळेल ही नकारात्मक उपयोगिता नकारात्मक सीमांत उपयोगिता तिला म्हटलं जातं अशा पद्धतीने सहाव्या नगानंतर जर का त्याने उपभोग घेतला तर उपयोगितेचा वक्र खाली उतरेल असं आहे आता हे सगळे पॉईंट आधीचे जे पॉईंट होते आपण घेतलेले ते सगळे पॉईंट जर का एका सरळ रेषेने जोडले तर हा सरळ रेषेचा एक वक्र अशा पद्धतीने खाली उतरत जाणारा मी बाजूला एक लाल रेषा तुम्हाला दाखवतोय तुम्हाला वक्र समजावा म्हणून तो आधीचा जो वक्र आहे तो तुम्हाला दिसतोय हा आधीचा वक्र अशा पद्धतीने वरून खाली उतरत जाणारा वरून खाली डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असा तुम्हाला तो दिसतोय बघा मी तुम्हाला समजावं म्हणून एक लाल रेषा बाजूला काढली सीमांत उपयोगितेचा वक्र दहा आठ सहा चार दोन शून्य अशी जी सीमांत उपयोगिता मिळते नंतर ऋण दोन उपयोगिता मिळते हे सगळे पॉईंट जर का एका सरळ रेषेने जोडले तर सीमांत उपयोगितेचा वक्र आपल्याला मिळतो आणि तो वरून खाली उतरत जाणारा डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा एका सहाव्या नगाच्या वेळी या वक्राने आडव्या अक्षाला स्पर्श केलाय छेद केलाय आणि आड सहाव्या जर का सातवा नग उपभोगला तर नकारात्मक सीमांत उपयोगिता जी मिळते ती आपल्याला या सीमांत उपयोगिताच्या वक्राच्या सहाय्याने खाली दाखवता आहे सहाव्या नगानंतर सीमांत उपयोगितेचा वक्र आडव्या अक्षाला छेदून खाली उतरलाय म्हणजेच ती नकारात्मक ऋण सीमांत उपयोगिता आपल्याला दिसते आहे या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की सीमांत उपयोगितीचा वक्र वरून खाली कशा पद्धतीने उतरतो साव्या नगाच्या वेळी जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य झालेली असते तेव्हा तो आडव्या अक्षाला स्पर्श करतो आणि तरी त्यानंतरही जर का सेवन केलं उपभोग घेतला तर मात्र उपयोगिता नकारात्मक होते म्हणून वक्र हा सीमांत उपयोगितेचा वक्र आडव्या अक्षाला छेदून खाली उतरतो अशा पद्धतीने हे तुमच्या लक्षात आलं आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा वक्र कशा पद्धतीने खाली उतरतो आणि सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे मग वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या साठ्यातील प्रत्येक वाढीपासून मिळणारी अधिकची उपयोगिता ही क्रमशः कमी कमी होत जाते घटत जाते हे सिद्ध झालं तर या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे आलेख आणि पत्रकावरून आपण हे सिद्ध केलं आहे की कोणत्याही व्यक्तीजवळ वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्या साठ्यातील वाढीपासून मिळणारी उपयोगिता ही कमी कमी होत जाते आता या सिद्धांताची गृहिते आपण लक्षात घेऊया बघा तुमच्या समोर येत गृहिते आपल्या या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची गृहितके या गृहितांच्या आधारे हा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करायचा आहे कोणताही सिद्धांत स्पष्ट करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्या सिद्धांताला गृहिते असतात असं आपण आधी पण म्हटलंय मग हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ज्या गृहितांवर आधारलेला आहे ती गृहिते आपण आता बघूया तुमच्या समोर आहेत घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहितके गृहिते अजमशन्स पहिलं गृहित आहे विवेकशीलता या सिद्धांताच्या स्पष्टीकरणामध्ये असं गृहित धरण्यात आलं आहे की उपभोक्ता हा विवेकशील आहे म्हणजे तो नॉर्मल आहे ॲबनॉर्मल नाही ॲबनॉर्मल असणं वेगळं आणि नॉर्मल असणं वेगळं तर उपभोक्ता विवेकशील आहे तो नॉर्मल आहे असं गृहित मान मानलेलं आहे त्याचं वर्तणूक सर्वसामान्य आहे तो वेळसरपणा नाही आहे त्याला किंवा तो आजारी नाहीये किंवा आणखी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्याला महत्तम समाधान मिळवायचं आहे जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल याचा प्रयत्न तो करणार आहे याचा अर्थ तो विवेकशीलय असं गृहित धरण्यात आलेला आहे पहिलं गृहित आहे विवेकशीलता दुसरं गृहित आहे संख्यात्मक मापन विद्यार्थी मित्रांनो उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असं गृहित धरावं लागणार आहे कारण आपण आधी उपयोगितेच्या वैशिष्ट्यांमध्ये शिकलो आहे की उपयोगिता मोजता येत नाही त्याचं मापन करता येत नाही पण मग जर उपयोगिता मोजली नाही तर सिद्धांताचं किंवा आणखी विश्लेषण पुढचं कसं स्पष्ट करायचं तर इथे असं गृहित धरावं लागणार आहे की उपयोगितेचं संख्येमध्ये मापन करता येतं मग कसं करता येतं तर गणिती जरी समजा शक्य होत नसेल तरी आपल्याला ते पुढचं विश्लेषण शक्य करावं करता यावं म्हणून आपण उपयोगिता मात्रामध्ये मोजता येते असं गृहित धरणार आहोत आणि आत्ता चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं दहा मात्रा आठ मात्रा तर उपयोगिता ही कमी 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 जास्त अशी तुलना करता येते जास्त किंवा कमी होते अशी तुलना उपयोगितेची करता येते म्हणून आपण असं गृहित धरणार आहोत की उपयोगितेचं मापन मात्रामध्ये करता येतं संख्यात्मक मापन हे गृहित धरावं लागणार आहे दुसरं गृहितक आपलं आहे त्यानंतरचं तिसरं गृहितक आहे एकजिन्सीपणा होमोजिनेट्री उपभोक्त्याला उपभोगण्यासाठी जे वस्तू आपण देणार आहोत त्या वस्तूंचे सर्व नग रूप रंग गुण आकार चव वजन दर्जा या सर्व बाबतीत एकसारखे असणार आहेत तंतोतंत सारखे असणार आहेत जिन्सीपणा म्हणजे काय होमोजिनेट्री म्हणजे काय तर उपभोक्त्याने उपभोगानासाठी सिद्धांतामध्ये सांगितलेल्या वस्तू या सर्व बाबतीत म्हणजे आकार रूप रंग गुण चव या सगळ्या बाबतीत दर्जा या सगळ्या बाबतीत सर्व वस्तू सारख्या असणार आहेत सगळे नख सारखे असणार आहेत म्हणजे एकजिन्सीपणा त्यानंतरचं चौथं गृहित आहे मित्रांनो उपभोगामध्ये सातत्य असणार आहे उपभोग सातत्य उदाहरणामध्ये घेतलेली वस्तू किंवा विश्लेषणामध्ये घेतलेल्या वस्तूचे जेवढे नग असतील ते सगळे नग एकापाठोपाठ एक लगातार क्रमशः कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता सातत्याने त्याला उपभोगायला दिले जातात आणि तो सर्व नगांचा उपभोग अशा पद्धतीने सलगपणे सातत्याने करतो असं गृहीत धरलं गेलं आहे कारण असं जर गृहीत नाही धरलं एक नग आता एक नग उद्याच्या दिवशी एक नग आणखी आठ दिवसांनी असं जर का तो सेवन करेल तर उपयोगिता कमी होणार नाही उलट उपयोगिता वाढेल त्यामुळे सिद्धांत खरा ठरणार नाही आपल्याला सिद्धांत खरा ठरवायचा आहे सिद्धांतात जसं सांगितलंय तसं घडतं हे करायचं असेल तर आपल्याला गृहिते घ्यावी लागतील आणि म्हणून मग उपभोगात सातत्य हे अत्यंत महत्त्वाचं चौथं गृहित आपण घेतलं आहे उपभोगामध्ये सातत्य असतंच सलगपणे तो सर्व नग उपभोगतो त्यानंतरचं पाचवं गृहित काय योग्य आकारमान त्या उपभोक्त्याला उपभोगायला जे नग दिले जात आहेत ते वस्तूचे सर्व नग आकारमानामध्ये योग्य आहेत आणि सारख्या आहेत साधारण आहेत एक लहान एक मोठा एक आणखी कसा असे नाहीत तर सर्व नग एका समान आहेत आकाराने सारख्या आकाराचे आहेत आणि सामान्य आकाराचे आहेत त्याला आवडतील त्याला पडतील असे आहेत लहान मोठे नाहीत म्हणून मग योग्य आकारमान हे एक पाचवं गृहित आहे त्यानंतर स्थिरता हे सहावं गृहित आहे आपण ज्या उपभोक्त्याची चर्चा या सिद्धांतामध्ये करतो आहे त्या उपभोक्त्याच्या संदर्भात अनेक गोष्टी स्थिर असणार आहेत असं गृहित धरावं लागेल कोणत्या गोष्टी तर त्या उपभोक्त्याला मिळणारं उत्पन्न वाढणार नाही किंवा कमी पण होणार नाही ते स्थिर असेल त्याची चव पसंती त्याच्या सवयी आवडीनिवडी यासारख्या गोष्टी स्थिर असतील त्या स्थिर असल्या पाहिजेत कारण अचानक त्याची आवड निवड बदलली पहिल्यांदा त्याने सफरचंद खाल्ला पहिला नग आणि आता तो म्हणेल मला सफरचंद नको आता आंबा पाहिजे तर पहिल्या नगापेक्षा दुसऱ्या नगाच्या वेळी आंबा खाल्ल्याने त्याला उपयोगिता जास्त वाटेल मला वाढली तिसऱ्या वेळी जर का त्याने म्हटलं की मला आता मोसंबी पाहिजे तर आणखी उपयोगिता वाढेल म्हणून असं चालणार नाही जे नग त्याला दिले जात आहेत ते एकाच एक वस्तूचे तंतोतंत सारखे एकजींची आणि ते सातत्याने दिले जा जात आहेत असं आपल्याला गृहीत धरावं लागणार आहे म्हणून काही गोष्टी स्थिर आहेत असं आपल्याला मानावं लागेल त्यामध्ये त्याला मिळणारे पैसे उत्पन्न हे स्थिर असेल त्याला मिळणारी चव त्याची पसंती त्याच्या सवय त्याची आवडनिवड या सगळ्या गोष्टी स्थिर असतात असं आपण गृहित धरलेलं आहे त्याप्रमाणे पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा स्थिर असते असं या सिद्धांतामध्ये गृहित धरावं लागेल तरच सिद्धांत खरा ठरेल म्हणून सावविधा गृहिता काय स्थिरता त्यानंतर सातवं गृहिता काय विद्यार्थी मित्रांनो विभाज्यता विभाज्यता याचा अर्थ उपभोगामध्ये जी वस्तू आपण घेतली आहे उदाहरणामध्ये जी वस्तू आपण घेणार आहे त्या वस्तूचं विभाजन करता येतं त्याचे लहान लहान तुकडे करता येतात अशा पद्धतीने विभाज्यता हे गृहित आहे म्हणजे काय तर वस्तू जर का त्याला सेवन करायची असेल तर त्या वस्तूचं विभाजन करता येतं त्याचे लहान लहान तुकडे करता येतात म्हणजे ते उपभोगात घेतलेली वस्तू विभाज्य असली पाहिजे असं गृहित आहे म्हणून विभाज्यता हे सातवं गृहित आहे आणि आठवं गृहित आहे एकच गरज शेवटचं गृहीत काय एकच गरज म्हणजे उपभोगामध्ये जी वस्तू घेतली जाते किंवा उपभोगामध्ये जे विश्लेषण केलं जाते त्या विश्लेषणातली वस्तू एकच गरज पूर्ण करण्यासाठी वापरली जाते त्या वस्तूचा वापर एकाच गरजेसाठी केला जातो असं गृहीत धरलं गेलं आहे आणि म्हणून मग या गृहितकाच्या आधारे बघा आठ गृहितक आपण घेतले विवेकशीलता संख्यात्मक मापन एकजिनसिपणा उपभोग सातत्य योग्य आकारमान स्थिरता विभाज्यता आणि एकच गरज या आठ गृहितांच्या आधारे हा घटत्या सीमांत उपयोगितीचा सिद्धांत आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करता आला तर या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामधली जी महत्त्वाची थीम आहे जो गाभा आहे तो आपल्या आता लक्षात आला असेल की कोणत्याही व्यक्तीला एखाद्या वस्तूचे अधिकचे नग उपभोगायला दिले तर त्या प्रत्येक नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते घटत जाते हे सिद्धांताचं विधान ही सिद्धांताची व्याख्या तुमच्या आता चांगल्या प्रकारे लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत इथे आपला पूर्ण झाला आहे आता इथे आपण थांबूया ग या पुढच्या विश्लेषणामध्ये सिद्धांताची अपवाद आणि सिद्धांताच्या मर्यादा आपण पुढे पाहणार आहोत थँक्यू धन्यवाद